अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील खांडवे मांडवे गावातील रेशन दुकानदार विनोद मराठे याच्या विरोधात खांडवे मांडवे गावच्या ग्रामस्थांनी तहसीलदारांना निवेदन दिल्यानंतर लागलीच दुसऱ्या दिवशी राशन दुकानदार भीतीपोटी साठवून ठेवलेला माल विकायला नेत असताना ग्रामस्थांनी या गाडीला घेराव घातला आणि पुरवठा अधिकारी व पहूर पोलीस स्टेशनशी संपर्क करत घटनास्थळी बोलावून घेतले। सदरचा चोरीचा माल पहूर पोलीस स्टेशनला जप्त करण्यात आला असून या स्वस्त धान्य दुकानदारावर पहूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे। राशन दुकानदार मांडवे खुर्दचा आहे, माल खांडव्यातून निघतोय। नाव सांग, डायरेक्ट खुर्द कोणाच्या घरी घेऊन चालला होता? हा, येणार पण विचारा की दिलं गेलं आणि ते जे राशन वाटलं ते गहू पा कोणा प्रकारचे हे जे राशन मागच्या महिन्यामध्ये मागच्या महिन्यामध्ये जे विकतचं राशन आहे ते वाटलं गेलं आणि जे फ्रीचं राशन होतं असं घरामध्ये घालून ठेवलं गेलं। ऑक्टोबरच्या कोट्यातून इश्यू करताय आणि मुळात तो ऑक्टोबरचा कोटा वाटताय आणि ऑक्टोबरचा आला नाही असं सांगताय लोक आहे आणि ऑक्टोबरचा कोटा इश्यू झालाय। गुन्हा दाखल करा। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।